गुरुचरित्र ग्रंथाचा सार श्री गुरुचरित्र अवतरणिका पारायण करायला जमत नसेल तर फक्त एवढेच ऐका, सर्व समस्या सुटतील. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अवतरणिका पठन करीत आहे. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्याम नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथमाध्याय मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती झाले. द्वितीयाध्याय ब्रह्मोत्पत्ती चार युगांचे भावकथिती श्री गुरुसेवा दीपका प्रतिम घडली असे कथेले. नामधारक अमरजात संगम श्री गुरु रेती आपले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमान तृतीयाध्यायी कथेला. चतुर्थाध्यायी अनुसय प्रतीक्षळावया त्रयमूर्ती येते परितीचे पुत्र होते स्तनपान करीते आनंदे. पंचमी श्री दत्तात्रय धरी स्वयावतारे पिठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेशी निघाले. सहाव्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णे विघ्नेश्वरी विघ्न करून स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रत्येक गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीवदेता होती तयांप्रती श्री गुरुकथा सांगते शनी प्रदोष व्रत देते ज्ञानी करीते. अष्टमी नवमाध्यायी रजकाप्रती कृपाळ गुरु राज्य देते दर्शन देऊ म्हणते पुढे गुरुगुप्त झाले व मग तेथे तस्करी मारेला भक्त ब्राह्मण तस्करा व देते श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देते. दशमाध्यायात माधव ब्राह्मण करज्यपुरी अंबानामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरीने एकादशी अवतरले. द्वादशाध्यायी मातेप्रती ज्ञानकतुनी पुत्र देते काशी क्षेत्रे संन्यास घेतीने यात्रा करीते. उत्तरेची माता पित्यांची करंजपुरी भेटून येते गोदातिरी कुक्षीवेतेच्या विप्रावरीन कृपा करीते. त्रयोदशी क्रूरयवनाते करुणी शासन सायन देवास वरदान देते श्री गुरु कृपा करून चौदावी अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थ सांगते शिष्यांप्रती यात्रे दौडून गुप्त होते वजनाती श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथुनी दिदली ज्ञानशक्ती श्री गुरु आले बिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दुने करी अर्पण त्यास श्री गुरुंनी विद्या देऊन धन्य केला. सप्तदशी गेवडा उठून दारिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरूंचा. अष्टादशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगिनी सुदेवनी वरदान गाणगापुराचा आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिदले तिच्याला दोन एक मरता कथिती ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात. तिची कथा 21 प्रीता आणले औदुंबरापाशी श्री गुरु येऊन तेथे निशीन पुत्र उठी होती. कृपाळू भिक्षा दरिद्र्या घरी घेती त्याची वंद्या महिषी होती हिस करून दुग्धवतीन 22 वर दिदला. 23 श्री गुरु स्वराजाने गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षसन त्रिविक्रम करी श्री गुरु निंदा भेटो जाती त्रिविक्रमा दावीती विश्वरूप मेमा विप्रलागे श्री गुरु पाद पद्मान 24 वर देते. त्यांच्या पुढे वेद म्हणते विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगा तीन गुरुपाशी आला. 25 26 तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणे ती वादकल्पनांपरी ते उन्मत्त नायकते. 27 अनुनी पतिता विप्रांशी वेदवाद करिता कुंठित करून शापग्रस्तान ब्रह्म राक्षस त्या केले. 28 तया पतिता धर्माधर्म सांगून कथा पुनर् देवनी पत्यदावस्थान गुरुप्रती दौडीला. 29 भस्म ब्राह्मण त्रिविक्रमा कथेती गुरु राव राक्षसा उद्धरी वामदेवन हा इतिहास. तयांतचे 300 पतिमरता तयाची श्री गरीब वाकांता किस श्री गुरु नाना कथान कथुरी शांत उपाळते. 31 त्याची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगम गमन प्रकार बोधितान ते श्री येते जगद्गुरु. सहगमनी निघता सती श्री गुरु सु झाली नमस्कार इथे आशीर्वाद देऊन तिचा पतीन 32 उठविला. 33 रुद्राक्ष धारण कथा कुकुट मरकड दोघे जण वैश्य वेशेचे कथन करीते रायते पराशर रुद्रमहिमा वर्णन. 34 निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायते. 35 प्रसंगात कच देव याने कथा वर्तत आणि सोमवार वर्तन श्रीमंतीनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण स्त्रियेने नेले प्राण भोजन कड्डाळून धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगते. 37 नाना धर्म विप्रा सांगून ब्रह्म कर्म प्रसन्न होऊन वर उत्तम देते श्री गुरु तयाते. 38 भास्कर ब्राह्मण ती गानपुरती आणले अन्न जेविले बहु ब्राह्मणा आणि गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युती 60 वर्षांची वद्या होती. 30 दिदली पुत्र संततीने 39 अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवणी दळविली त्याच्या पुष्टा शब्रकथा शिष्यवरिष्ठां 40 सांगते. 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवान काशी यात्रा निरूपण. पुत्र कला 33 सायन देव येऊन करीती श्री गुरुस्तव त्याला कथेती यात्रा भवन वरही देती. 42 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तिची कथा सायन देवा प्रथम सांगून व्रत करविते. 44 तंतुकार भक्ताची श्री पर्वत दावणी क्षणेची शिवरात्री गई पुण्यकथा त्याशी विमर्शन राजाली कथी आली. 45 गोष्टी ब्राह्मण आला तुळजापुरावून त्याला करून संगमी स्नान कुष्ठासून ज्ञान देते. कल्लेश्वर इप्रगे ग्रामास श्री गुरु भेटते नरहरी कवीस अपुला शिष्य करीती त्या संशय 46 अध्याय. 47 दिवाळी सण गुरु श्यामंत्रित 7 जण तेतुकी रूपे धरून आपण गेले मठेही राहिले.
अठ्ठेचाळीशे शूद्र शेती त्याच्या जोंधळा कापून टाकते शतगुणे पिकवून पुढे देऊन आनंदिवले तयार ते एकोणपंचा शेती श्रीगुरुमूर्ती अमरदास संगम महात्मा कथेते स्नान करवणी दवडी ते कुष्ठदैवारची ती रत्नाबाईची ब्लेंच्याचा स्फोटक दवडी ते भक्तीस्तव त्याच्या नगरा जाते पुढे श्री पर्वती भेटो म्हण तीन पन्नासावी अध्याय एकावन्न बावन्न तर गुरुमूर्ती देखून या क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवी दिलं नाना या तीन म्हणून मृत्यूरूपे राहावे ऐसा करून निर्धार शिष्यांशी सांगते गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावरण मल्लिकार्जुन यात्रेशी ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होते अति उद्विग्न शोक करीते आकृंदोनान श्री गुरुचरणी लोळते इतुके पावनी श्री गुरुमूर्ती वरद असते तया कुरवाळी ती मदभजनी धरा असते मठ धामी राहून या ऐसे बोधनी शिष्यांचे गुरु गेले कर्दय वनाशी नाविक मुखे सांगुनी गोष्टी शिन्नी जानंदी निमग्न होती ऐसा या पारव श्री गुरु चरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील बावन्न अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझे लागे सिद्ध म्हणे नामधारका तुझे कथिले अवतार निका श्री गुरु गेले वाटते लोका परी गुरुगुप्त असती गाणगापुरी कली योगी अधर्मवृत्ती पावले म्हणून श्री गुरुगुप्त झाले भक्त जनाला जैसे पहिले तैसे भेटते अद्याप श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु शुभम भवतु श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त भगवान की जय।